या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजगाव येथील ग्रामदैवत मशीद मा याची यात्रा 21 जुलै पासून प्रारंभ झाली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी शोभेची दारू संदल व गावातील मानकरी यांचे नैवेद्य संपूर्ण गावातून फिरून मसदी माला अर्पण करण्यात आली। सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेस पंचक्रोशीतील भाविकांसह बाहेरील जिल्ह्यातून भाविक येत असतात। या यात्रेबद्दल गावाचा सरपंच सफलता पाटील, कंदलगावचे बीट अंमलदार शहानूर फकीर आणि सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भडकुंबे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलचे बोलताना आपले मनोगत व्यक्त केलं। ही यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून मंद्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांद्रे, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे तसेच कंदलगाव बीटचे बीट अंमलदार शहानूर फकीर, पोलीस नाईक श्रीकांत बुरुजे, पोलीस अंमलदार महेश कोळी, पोलीस हवालदार बजरंग जाधव, महांतेश मुळजे, अमोल वाघमारे, औराद बीटचे बीट अंमलदार प्रदीप बनसोडे, पोलीस नाईक सुरत यांच्यासह दोन पोलीस महिला कर्मचारी वर्ग व होमगार्ड यांच्या देखरेखीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आलेल्या भाविकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आलं। यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून या यात्रेचे नियोजन मशीद मा यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर प्रशालेचे सहकार्य लाभले। दरम्यान ही बातमी वृत्तसंकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। नमस्कार, मी सौ सफलता प्रभाकर पाटील, गुंजेगावचे सरपंच। आज आमच्या गावचे ग्रामदैवत मशीद मा यात्रा, तर 2 वर्ष कोरोनाच्या ह्याच्यामुळे जी यात्रा बंद होती ती ह्यावर्षी मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत। तर प्रथमतः मी येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करते, त्यांना यात्रेच्या शुभेच्छा देते आणि ही यात्रा मोठ्या उत्साहानं सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय आनंदात अशी पार पाडली जात आहे। तर यासाठी पोलीस यंत्रणा तसंच आरोग्य यंत्रणा हे सर्व कार्यरत आहेत। तर कोणत्याही प्रकारची तक्रार न करता गुंजेगावची यात्रा, मशिदमा देवीची यात्रा अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, धन्यवाद। आज रोजी मौजे गुंजेगाव येथील मशिदमा दर्ग्याच्या उरुसकरिता पोलीस प्रशासनातर्फे 8 पोलीस कर्मचारी, 2 महिला कर्मचारी माननीय सपोने मांद्रे सोह यांच्या याच्याखाली बंदोबस्त करता नेमण्यात आलेला आहे। योग्य बंदोबस्त करीत आहोत, कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, यात्रा शांततेत चालू आहे, योग्य सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। ट्रॅफिक करता 2 कर्मचारी नेमलेले आहेत, ते ट्रॅफिकचे नियोजन करत आहेत। यात्रा परिसर आणि गावामध्ये पेट्रोलिंग चालू आहे, सर्वत्र शांतता आहे। नमस्कार, मी आमिर शेख। आमच्या गावामध्ये 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ह्या वर्षी महामशुंबीची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। त्यासाठी काल गुरुवार 7/21/2022 काल संदलचा कार्यक्रम आणि देवीला पाणी घालण्याचा कार्यक्रम अगदी भक्तिभावाने पार पडला। यासाठी मशिदमा ट्रस्ट, मानकरी पाटील मानकरी आणि गुंजेगाव ग्रामपंचायत आणि तसेच गावातील सर्व लोक काल संदलचा कार्यक्रम दारूगोळा औषध उडवून हलग्याच्या नगाऱ्याच्या आवाजामध्ये चांगल्या पद्धतीने काल संदलचा कार्यक्रम झाला। त्यासाठी सिद्धिविनायक विद्या मंदिर यांच्या मुख्याध्यापक श्री उपाशे सर यांनी मुलासह घेऊन स्वच्छता मोहीम राबवली। त्याचबरोबर मंद्रूपचे API मांजरे साहेब आणि कंदलगाव बीटचे मुलानी साहेब यांचंही सहकार्य चांगल्यापैकी लाभलं आणि आज शुक्रवार 22/7/2022 रोजी पंचक्रोशीतील सर्व भक्त या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आले। कमीत कमी 15 ते 20 हजार पब्लिक असेल आणि सगळं एकदम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं। आणि उद्याही लोक शनिवारी सुद्धा दर्शनासाठी येतात आणि आलेल्या सर्व भाविकांचं गुंजेगाव माशुंबी ट्रस्ट, गुंजेगाव ग्रामपंचायत आणि गुंजेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि शांततेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन।
कोल्हापूरच्या मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली ओप्पो विवो एम आय रिअलमी नोकिया आयफोन वन प्लस लावा आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर बजाज आयडीएफसी टीव्हीएस एचडीएफसी फायनान्सची ही सोय सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्डवर कॅश बॅक ऑफर सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड कव्हर चार्जर हेडफोन नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरी आणि स्मार्टवॉच सुद्धा उपलब्ध नामवंत लॉयड कंपनीचे एसी वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही हुमा शोरूम मध्ये उपलब्ध या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम सात रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर